एक धार्मिक माणूस आहे, मी ख्रिश्चन धर्माचा जरी असलो तरी मला अशा ठिकाणी जाणं हे पवित्रच वाटते, आणि पवित्र्यात मी वाढेन, मी देवाच्या अधिक जवळ येईन माझ्या, असं मला निश्चित वाटते. सर मला सांगा की आपण आज विरारमध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला आलेला आहात घरगुती गणेशोत्सवासाठी, काय सांगाल? मी सांगेन की जिथं माणसं देवाच्या नावाने भेटतात, देवाच्या नावाने, आपल्या धर्माप्रमाणे जी माणसं त्यांच्या धर्माला जाणून जिथं भेटतात, जिथं ते देवाची आराधना करतात, प्रार्थना करतात, हे एक पवित्र वातावरण असते. आणि मी एक धार्मिक माणूस आहे, मी ख्रिश्चन धर्माचा जरी असलो तरी मला अशा ठिकाणी जाणं हे पवित्रच वाटते, आणि पवित्र्यात मी वाढेन, मी देवाच्या अधिक जवळ येईन माझ्या, असं मला निश्चित वाटते. आणि म्हणून आज वेळात वेळ काढून मी इथं, तुम्ही माझे मित्र मयुरेश, आपण तुम्ही ख्रिसमस असल्यानंतर आमच्याकडे येता, तुम्ही कधी कितीतरी वेळा आपण एकत्र आमच्या देवळात भेटलेला आहात, मी जेव्हा पुरोहित असतो आणि देवाची प्रार्थना करीत असतो तेव्हा तुम्ही मला भेटायला येतात. आता तुमच्या ह्या पवित्र दिवसामध्ये तुमच्या घरी गणपतींची मूर्ती असल्यामुळे मला सुद्धा तुम्हाला भेटणं, मी कसं नाही करणार ते, मी करणारच आहे. कारण लहानपणापासून मी असाच वागलो की परमेश्वर हा ह्याला शोधण्यासाठी किती किती प्रयत्न आज जगाच्या सुरुवातीपासून झालेले आहेत. आणि एका संताने, महान संताने, संत अगस्तीन त्याचं नाव, त्याने म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यासाठीच निर्माण केलेलं आहे, आणि जोपर्यंत आम्ही तुझ्यापर्यंत पोचणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार नाहीत, आम्हाला शांती मिळणार नाही. आणि म्हणून मला वाटतं हे जे हा जो परमेश्वराचा शोध नेहमी होत राहिलेला आहे, होत राहिलेला आजसुद्धा दिसायला मिळतो, मग अशा वेळेला तुम्ही जर का परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आसुसलेला आहात, खरोखर अगदी आतुरलेला आहात, तर मग तुम्हाला भेटण्यासाठी येणं हा मला फार मोठ्या आनंदाचा क्षण वाटतो, आणि म्हणून धन्य वाटते. लहानपणापासून मी असाच वाढलो, अनेक धर्मांच्या लोकांबरोबर माझे संबंध आले, आणि आज मी सांगेन की ही सुद्धा एक देवाचीच देणगी असते. माणूस माणसाला भेटतो आणि मी ती माणसं मग परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक असतात, ह्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो मला. आपण काय संदेश द्याल सर्वधर्मीय मैत्री किंवा सर्वधर्मीय ऐक्य, वसईची तरी ओळखच आहे, पण काय संदेश द्याल? मला वाटतं की आजच्या ह्या ज्याला ग्लोबल विलेज असं म्हणतो आपण, ह्या आजच्या जगामध्ये माणसाने माणसापासून लांब राहणं हे आपल्याला शोभणार पण नाही आणि आपल्या फायद्याचं पण नाही, आणि देवाने आपल्याला तसं निर्माण नाही केलं. आणि म्हणून मी असं सांगेन की ही जी विविधता, धार्मिक विविधता आपल्याला जगामध्ये आढळते, ही सुद्धा एक समृद्धीचं हे लक्षण आहे. मी सांगेन त्याच्यावर कुणीही सर्व धर्मियांनी समान भावनेने एकमेकांना भेटणं, ओळखणं हे आपल्याच फायद्याचं आहे, आपल्या समृद्धीचं हे लक्षण आहे. आणि म्हणून आपल्या देशाने सुद्धा हाच मार्ग निवडावा की जर आपण सर्व धर्मांचे लोक एकत्र राहिलो तर आहे जो महान आपला भारत देश, त्याच्याही पेक्षा अधिक महान आपण होणार आहोत. आणि म्हणून आपण महान होताना, भारताला महान करताना, आपण सर्वजण एकाच परमेश्वराची मुलं, आपण सगळे भाऊ बहिणी या बंधुत्वाच्या नात्याने वागूया, असाच माझा संदेश आहे आजच्या ह्या या दिवसामध्ये, गणेश चतुर्थीच्या दिवसामध्ये.